प्रदूषणाचा होणारा ऱ्हास हा जागतिक पातळीवर चर्चेला जाणारा आज मुद्दा बनला आहे. आणि पर्यावरणाचा ढासळता आलेख आज समस्त जीवसृष्टीसाठी एक धोक्याची घंटा झाली आहे. मग हा पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी काहीतरी करावं लागतं. आणि ते जर आपली सवय किंवा पर्यावरणाबद्दल जर काही करायचं असेल, ती जर सवय जर विद्यार्थी दशेपासूनच आपल्याला लागली, तर त्यापेक्षा काय चांगलं असू शकतं. मी विष्णू सानप, डिजिटल प्रभातमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. डिजिटल प्रभात आणि दैनिक प्रभातच्या वतीने माणिकचंद प्रस्तुत ग्रीन गणेशा या शाडूच्या मातीच्या गणपती बनवण्याच्या कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड अशा दोन्ही महानगरामध्ये हा उपक्रम शाळेमध्ये सुरू आहे. त्याच बाबतीत आम्ही आज आहोत भोसरी येथील प्रियदर्शिनी हायस्कूल या ठिकाणी. तर विद्यार्थ्यांशी आपण आज थेट गणपती बनवत आहे शाडूच्या मातीचे, त्यांच्याशी आपण थेट चर्चा करूया विद्यार्थी मित्रांसोबत. पहिल्यांदा आपण जाऊयात, मॉनिटर दिसतोय वर्गातला. तुझं नाव काय? अथर्व. अथर्व, तू कितव्या वर्गामध्ये शिकतोस? आठवी. आठवी. हे आता गणपती बनवतोय, कसं वाटतंय? मस्त वाटतंय. दैनिक प्रभात यांनी आमच्यासाठी संधी दिली बनवायला. संधी दिली. याच्या आधी तुला गणपती येत होता का? नाही, पहिल्यांदा बनवतोय. काय करणार गणपतीचं? आता घरी जाऊन याचं पूजा करणार. गणपती जरा आम्हाला हात पाय सोंड सर्व झालंय, आता फक्त मुकुट तयार करता. कुठल्या प्रकारचा मुकुट करणार याला? आता ते शिकवतील आम्हाला. शिकवतील तसा तू करणार. आपल्याकडे दुसरेही विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. काय नाव तुझं? श्रेयश. श्रेयश, कसं वाटतंय, कसा अनुभव आहे? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. कुठला मुकुट करणार गणपतीला? साधा. साधा. हो. परत काय मग घरी गणपती मांडणार? कुठला मांडणार गणपती? हाच. हाच ना. बर. हा कुठल्या मातीचा गणपती रे? शाडू मातीचा. काय होतं नेमकं याच मातीचा गणपती केल्यावर? या मातीचा गणपती केल्यावर जेव्हा आपण ते विसर्जन करतो, पाणीच सोडतो, तर ही माती पूर्णपूर्ण विरघळून जाते आणि आपल्या पाण्याच्या प्रमाणाला काय प्रदूषण होत नाही. होत नाही. बघा, प्रदूषण होत नाही एवढ्या लहान वयात त्यांना ह्या गोष्टी कळतायत मुलांना. आपल्याकडे दुसरे काही विद्यार्थी मित्र आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत, चर्चा करणार आहोत. विद्यार्थी आहेत बरेचसे, ते गणपती करण्यामध्ये आपण बघू शकतो मग्न झालेत. हा एक कान बसवतोय गणपतीचं गणपतीला. काय नाव तुझं बाळा? रुद्र. रुद्र, काय कान बसवणं सुरू आहे गणपतीचा? हा. कुठल्या मातीचा गणपती माहिती आहे? शाडू मातीचा. शाडू मातीचा. याआधी केला होता का गणपती? नाही. कसं वाटतंय? खेळत पण लाल मातीचं खेळत. लाल मातीचा. हा शाडू मातीचा. हा. कसं वाटतंय शाडू मातीचा गणपती करताना? छान वाटतंय. छान वाटतंय ना. आता घरी गणपती कुठला मांडणार? हाच बनवणार. बर. आपल्याकडे दुसरे विद्यार्थी आहेत बघा, यालाही आपल्या भावना व्यक्त करायच्यात. काय नाव तुझं बाळा? रोहित साळवे. कितव्या वर्गात शिकतोस? एटला. एटला. कसं वाटतं हा दैनिक प्रभातनी उपक्रम राबवला तुमच्यासाठी? खूप छान वाटतं, की पहिल्यांदी गणपती बनवतोय. आणि पहिल्यांदा गणपती बनवतोय. काय काय बनवलं दाखव गणपती. ते असं पाय बनवला, हे हात आणि सोंड आहे आणि कान बनवलं. कान बनवलं. आता काय बाकी राहिलं गणपतीचं? आता फक्त याला कानाला शेप द्यायचं. कानाला शेप द्यायचं. का रे, का नेमकं याच मातीचा गणपती काम करावा पाहिजेत आणि करायला पाहिजे? कारण बाकी जे बनतात पुट्टीने किंवा ते प्लास्टरने, ते पाण्यात विरघळून पाणी प्रदूषित करतात. आणि हे म्हणजे इको फ्रेंडली आहे, जे पाण्यात विरघळतं आणि पाण्याला म्हणजे प्रदूषित करत नाही. बरं, आता ही गोष्ट किती लोकांना सांगणार तू? आता सगळ्यांना सांगणार का की हे खूप फायदेशीर आहे. आपले जे भारतातील जे पण नदी आहेत त्या स्वच्छ राहतील. निश्चित खूप महत्त्वाची गोष्ट बोलली की भारतातल्या नद्या ह्या स्वच्छ राहतील, यासाठी हे चिमुकले यांना आत्ताच या वयापासून माहिती आहे. आपल्याकडे काही विद्यार्थिनी आहेत, नाव काय आपलं? रंजना ठाकूर. कसा कसा अनुभव आहे? बहुत अच्छा लग रहा है बना के. आई फील नाइस टू मेक इट. फर्स्ट टाइम आई मेक इट बाय दिस. कैसा ये एक्सपीरियंस, कैसा आपका कि पहली बार आप गणपति बना रहे हैं और ये शाडू का माती का है, कैसा फील कर रही है? अच्छा लग रहा है. आई फील आई एम एंजॉय कर रही हूँ मैं बना के. आई फील नाइस. इस बार यही गणपति आप घर पे बिठाएंगे? यस. हाँ, मैं यही बिठाऊंगी. क्यों ये इस माती का क्यों हम कर रहे हैं, इसके बारे में कुछ? ये माती पानी में जल्दी पिघल जाता है. हम लोग कुंडी में भी लगा के रख सकते हैं बाय
सीड्स डाल के भी हम लोग रख सकते हैं, उसमें पेड़ उग सकता है। सो इस माटी का हम बना रहे हैं। जो प्लास्टर का बनता है वो हम लोग जब विसर्जन को जाते हैं वो उसमें निकल नहीं जाता। सो हम लोग इसका बना रहे हैं। आपका नाम क्या है? रंजना ठाकुरी। घर में बिठाएंगे इस बार? हाँ बिठाऊंगी। आपल्यासोबत दुसरे ही विद्यार्थिनी आहेत। आपका नाम क्या है और किस कक्षा में पढ़ती आप? मेरा नाम भूमिका है और मैं 8C में पढ़ती हूँ, 8B में सॉरी। कैसा अनुभव रहा गणपति बना रहे शाड़ू के बाद? ये बहुत ही एक्साइटिंग था एक्चुअली, फर्स्ट टाइम मैंने बनाया ये गणपति। और मैं मेरे घर में भी गणपति बनाते हैं तो मैं उसके साथ ही गणपति रखूंगी। आप कहाँ से हो? मैं नेपाल से हूँ। नेपाल से? ये नेपाल से आपका नाम मैं जानना चाहता हूँ। भूमिका गुरुंग। क्या आप अभी हर साल गणेश बिठाते हैं आपके घर में? हाँ एक्चुअली हमारे 5 साल से बिठा रहे हैं और ये हमारा 6ठा साल है। तो हम एक्चुअली मेरी मम्मी की मन्नत थी इसलिए हम वो बिठा रहे हैं। तो फिर उसके बाद मेरे पापा ने बोला कि कंटिन्यू करते हैं। आप नेपाल गई है? नहीं एक्चुअली नहीं, इतना नहीं गई हूँ एक्चुअली, लेकिन मेरे मम्मी पापा वहाँ से है। बताएं कि नेपाल में भी गणपति शाड़ू के माथे का करना चाहिए ऐसा कुछ? एक्चुअली शाड़ू के माथे का गणपति अच्छा रहता है, इको फ्रेंडली रहता है, क्योंकि जो प्लास्टर का बनता है वो पानी में जल्दी मिलता नहीं है इसलिए। बिल्कुल, आपको शुभकामनाएं गणेश उत्सव की। और माझ्यासोबत दुसऱ्या ही मुली आहेत, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, पहिल्यांदाच केलंय असं काहीतरी आणि हे असे अनुभव खूप चांगले वाटतात करायला। मैत्रिणीसोबत सर्वजण सांगतात तर थोडी उत्साह वाढतो आणि बरं वाटतं। दाखव ना गणपती तुझा। हा माझा गणपती आहे, हा शाळेच्या मातीचा बनलेला आहे आणि हा एकदम इको फ्रेंडली आहे। ह्याला आपण जर का पाणी टाकलं तर हा लवकर विघडू शकतो, पण बाकीचे गणपतीत असं नसतं कधी कधी। तर मला वाटतं की मोस्टली आपण शाळेच्या मातीच्या गणपतीनेच बनवावं, ताकी आपला इंडियामध्ये तरी हे असावं, म्हणजे प्रदूषण होणार नाही। पोल्युशन नद्या माहिती आहेत ना तुला? हो। कुठल्या नद्या आहेत? ती नावं नाही लक्षात, नावं लक्षात नाही, पण त्या प्रदूषित व्हायला नाही पाहिजेत। नाव लक्षात नाही पण प्रदूषित व्हायला नाही पाहिजेत अशी तिने भावना आपल्यापर्यंत व्यक्त केली। आपल्यापर्यंत दुसऱ्याही चिमुकल्या आहेत, त्यांनी त्यांचा गणपती बनवला आहे। तुझं नाव काय? माझं नाव सिद्धी कोंढवळे आहे। कसं वाटतं तुला या उपक्रमाबद्दल? मला खूप छान वाटतंय की प्रभात न्यूजपेपर आणि आपल्या आमच्या स्कूलनी हे चांगलं गणपतीचं हे केलं आहे आणि दॅट्स वाय मला खूप मजा येते बनवायला। आता यावर्षी कुठला गणपती घरी मांडायचा? हाच मांडणार। आता काय काय करणार, कसली सजावट करणार घरी जाऊन त्याला? खूप छान करणार आहे मी, याला कलर करणार आहे, चांगला डेकोरेट करणार आहे, नंतर बसवणार आहे घरी। आता घरी कुणाकुणाला सांगणार आता हा मातीचा गणपती केला आहे का केला आहे याच्याबद्दल थोडक्यात? हो, हा शाडू मातीचा गणपती आहे, हा नदीत चांगला म्हणजे विरघळतो आणि आपण जे प्लास्टर ऑफ पॅरिसचा आपण गणपती घेतो तो नाही का त्यांनी नाही का नदी प्रदूषित होतात आणि लवकर विरघळत पण नाही। भारतातल्या काही नद्याचं नाव माहिती आहे का? नाही। भारतातली कुठली एखादी नदी? गंगा यमुना नदी। येस, माहीत आहेत भारतातल्या नदीचं, बऱ्याचशा मुलींना नाव माहीत आहेत आणि त्या प्रदूषित व्हायला नाही पाहिजेत। नाव काय तुझं? माझं नाव गौरी गांगुर्डे। कसं वाटतं, कसा अनुभव आहे? खूप मजा येते, फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे आणि मला थँक्स म्हणायचं आहे खरं तर, कारण की हे पहिले कधी केलं मजा पण वाटते करायला। पहिला टाइम आहे, याआधी कुठलीच मूर्ती केली नव्हती? काय कुठलीच मूर्ती केली नव्हती? नाही नाही, आम्ही घरात बसवतो गणपती पण असा एक्सपिरियन्स कधी नव्हता घेतला की स्वतः हा मूर्तिकार होऊन जेव्हा आपण गणपती मांडतो तो एक्सपिरियन्स खूपच वेगळा आहे। निश्चित सर्वजणांसाठीच हा एक जो हा गणपती बनवण्याचा एक एक्सपिरियन्स आहे तो आपल्याशी शेअर करतायत। खूपच एक्साइटेड आहेत, बऱ्याचशा गोष्टी त्यांना नवीन शिकायला मिळतायत। आपण बघू शकतो सर्वत्र विद्यार्थी आपला गणपती बाप्पा मोठ्या श्रद्धेने कलाकृतीने सृजनशीलतेने या ठिकाणी मग्न आहेत। आपला गणपती बाप्पा कसा सुबक दिसेल, त्याला कसा एक चांगला आकार मिळेल यासाठी विद्यार्थिनी पूर्ण मन लावून हे काम करताना दिसतायत। त्यासाठी रंगरंगटीसुद्धा आम्ही करणार असंही नियोजन त्यांनी इथं गणपती बनवत असतानाच करताना दिसतायत। मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झालेले आहेत।
पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोनही शहरातले विद्यार्थी या उपक्रमात मोठ्या हिरिरीने सहभागी झालेत. माणिकचंद प्रस्तुत दैनिक प्रभात ग्रीन गणेशा एक पर्यावरणाशी बांधिलकी आणि पर्यावरणही चांगलं राहावं यासाठी हा उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे. गेले 5 दिवसापासून या उपक्रमात हजारो मुलांनी सहभाग घेतलेला आहे. सहभाग नुसता घेतला नाही तर गणपती बनवून मुलं स्वतः जनजागृती करत आहेत की हे गणपती आणि शाडूच्या मातीचे गणपती पर्यावरणासाठी किती उपयुक्त आहेत आणि सणवारामध्ये आपण पर्यावरणाशी कशी बांधिलकी ठेवू शकतो याबाबत या विद्यार्थ्यांनी बोलण्यातून नाही तर कृतीतून या ठिकाणी आपल्याला एक संदेश दिलेला आहे. आपल्यासोबत विद्यार्थीच नाही तर विद्यार्थ्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजन म्हणजेच शिक्षक आहेत. तेही बघा, त्यांनाही हा मोह टाळता आलेला नाही आणि तेही गणपती बनवण्यामध्ये मग्न आहेत. आपण विद्यार्थ्यांचा जर एक्सपिरियन्स ऐकलाय, आता शिक्षकांना काय वाटतं ते गुरु? नमस्ते, आपलं नाव काय? प्रिया मोगरे. मोगरे मॅडम, काय वाटतं, विद्यार्थी तर बनवत आहेत गणपती पण तुम्हीही गणपती बनवत आहेत, हा तुम्ही पहिल्यांदा बनवला होता गणपती का कसा? नाही, मी फर्स्ट टाइमच बनवते. खूप छान गणपती. कसा अनुभव आहे? खूप छान आहे, खूप छान अनुभव. काय सांगाल विद्यार्थ्यांना किंवा दुसऱ्या लोकांना की या गणपतीबद्दल? स्वतः बनवूनच गणपती बसवा आणि इको फ्रेंडली गणपती बनवूनच बसा. म्हणजे स्वतः आणि इको फ्रेंडली या शाडूच्या मातीचाच गणपती बनवला पाहिजेत हे असं त्यांना वाटतं. आपल्यासोबत दुसऱ्याही शिक्षिका आहेत. मॅडम, कसा अनुभव सांगाल? खूप छान वाटलं गणपती हे बोलून आम्हाला. कसं म्हणजे पहिल्यांदाच गणपती कुठली मूर्ती बनवली तुम्ही? पहिलाच एक्सपिरियन्स का? म्हणजे आम्ही एटीडीत केलेलं आहे पण आता त्याला बरेच वर्ष झाले त्यामुळे आनंद आला हे बनवून. 10 वर्ष. हा गणपती विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या अध्यापन करणाऱ्या अध्यापिकेचा शिक्षिकेचा आहे. त्यांनी सुंदर असं पाय बनवले, हात, आणि एकदम आपण जशी मूर्ती विकत घेतो तशा प्रकारची शिक्षकांनी सुद्धा एक मूर्तिकार बनून एक मूर्ती बनवली. विद्यार्थ्याचेही गणपती काही कमी नाहीत. आपल्याकडे एक मुली आहेत बघा, त्यांनी गणपती बनवला आहे, बघू शकतो त्यांच्या मूर्ती दाखव का तुमच्या? बघा, खरं तर हा पहिला एक्सपिरियन्स आहे पण असं वाटत नाही की हा पहिल्यांदा गणपती बनवला आहे. इतके सुरेख हे गणपतीच्या मूर्ती विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बनवलेल्या आहेत. बघा, वेगवेगळ्या प्रकारचे कानाची रचना, गणपतीच्या सोंडीची रचना, म्हणजे मूर्तिकार सांगतात तसं करतातच करतात पण आपल्याही सृजनशीलतेला वाव देऊन काही वेगळं करण्याचा ही या मुलांचा एक या ठिकाणी आपल्याला प्रयत्न दिसतोय. म्हणतात की संधी दिल्यावरच ह्या गोष्टी बाहेर पडतात, अशी संधी यामुळेच दैनिक प्रभातने या मुलांसाठी पर्यावरणासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि या व्यासपीठावरून या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी करायला मिळणार आहेत. पूर्ण कार्यशाळा ही भोसरी परिसरात बघू शकतो मग्न झालेले आहेत गणपती बाप्पा बनवण्यात. शाळेचे काही शिक्षक मुख्याध्यापक आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी या विषयावर बातचीत करणार आहोत. मॅडम नमस्कार, आपलं नाव काय? अर्पिता दीक्षित. मॅडम काय सांगाल या उपक्रमाबद्दल? खूप सुंदर उपक्रम आहे आणि मुलं आवडीने करत आहेत. आमचा म्हणजे हे सेकंड टाइम आहे पण आत्ता आम्ही जे बघतोय त्यांच्यामध्ये उत्साह खूप सुंदर आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला असं वाटत नाही का की आपणही मूर्ती बनवायला पाहिजे? नेहमी आम्हाला प्रत्येक वर्षी वाटत होतं, आम्ही मागच्या वर्षीपासूनच चालू केलं गणेश स्थापना करायला, तर त्याच्यापासून आम्ही ह्याला खूप एनकरेज करतोय की इको फ्रेंडलीच असायला पाहिजे. कसं वाटतं दैनिक प्रभातचा हा उपक्रम आहे? आणि खूप छान अरेंजमेंट, खूप सुंदर त्यांनी व्यवस्था केली आहे आणि खूपसे तुमचे व्हॉलंटियर्स जे आहेत ते मुलांना पर्सनली जाऊन सांगतायत, त्यामुळे खूप छान. आम्ही तेच बोलत होतो की आपण पुढच्या वर्षी अजून नंबर ऑफ पार्टिसिपेंट्स वाढूया. म्हणजे करून घेते थांबून. आपला परिचय मॅडम? मी गायत्री जाधव. अच्छा, म्हणजे शाळेची प्रिन्सिपल आम्ही दोघी. काय वाटतं तुम्हाला, म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने हे एक कार्यशाळेच्या माध्यमातून टाकलेलं पाऊल? ह्या कार्यशाळेतून एक चांगला मेसेज जातो पालकांना, मुलांनाही, की आपण पर्यावरणाचं कसं आपण
म्हणणं आपलंही एक कॉन्ट्रीब्युशन असू शकतो. आणि शाडूचे गणपती स्वतः बनवून आणि स्वतः ठेवून पूजा करणं, ते त्याचा आनंद सगळ्यांनाच मिळतोय. ते आपल्या आमच्या मुलांनाही आणि शिक्षकांना खूप छान उपक्रम राबवलं. हे होते शाळेचे मुख्याध्यापक की ज्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्यात की या उपक्रमातून खरं तर पर्यावरणाबद्दल जनजागृती होते आणि मुलांना नवीन काही शिकायला पण मिळतं, म्हणजे त्यांच्या सृजनशीलतेलाही वाव मिळतो आणि एक मज्जा म्हणून मुलं करतात आणि त्यातून जो काही सण आपण साजरा करतो तो सणही एक पर्यावरणपूरक साजरा होतो अशा एकंदरीत त्यांनी आपल्याशी भावना व्यक्त केलेल्या आहेत. बघू शकतो आपण सर्वत्र विद्यार्थी मग्न आहेत आपल्याशी. आता शेवटचा टच आणि बापाच्या सोंडेवर एक चकाकी यावी यासाठी प्रयत्न करतायत. आपल्यासोबत एक चिमुकली आहे, तिने छान गणपती बनवलाय. काय ग गणपती बनवलाय तू आता? घरी बनवणार का, बसवणार का गणपतीला? तुझं नाव सांग ना मला. माझं नाव अनुष्का आहे. मी 8 स्टँडर्ड मध्ये आहे प्रियदर्शनी स्कूल मधून. प्रभात यांनी हा गणपती ऑर्गनाईज केलाय, त्याच्यामुळे मी खूप खुश आहे आणि माझा आता गणपती सुद्धा जवळजवळ तयार झाला आहे. आता मी ह्या गणपतीला घरी जाऊन पेंट करणार आणि ह्यालाच माझी गणपती म्हणून पूजा करणार. ह्याचा गणपती तू बनवलाय, तू खुश आहे, त्याबरोबर दैनिक प्रभात पण एवढं खुश आहे कारण पर्यावरण पूरक तू गणपती बनवलाय. काय संदेश देशील बरं लोकांना, मोठ्या लोकांना जे काही प्रदूषण करतात त्यांना? त्यांना मी असं संदेश देईन की तुम्ही गणपती हे करता पण तो इको फ्रेंडली गणपती बनवल्यावर, तो विसर्जन केल्यावर तो पाण्यामध्ये डिझॉल्व होत नाही जो गणपती तुम्ही दुसऱ्या बनवता. पण जो गणपती तुम्ही आता इको फ्रेंडली बनवला तो पाण्यामध्ये विसर्जन म्हणजे मिक्स होऊन ते ॲज अ मातीला न्यूट्रियंट्स म्हणून पण यूज होऊ शकतो. बरं, आपल्या काही देशात नद्या आहेत मोठ्या मोठ्या, पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये पण आहेत, त्याच्यातल्या एखाद्या नदीचं नाव वगैरे माहिती आहे का तुला? गंगा नदी, यमुना आणि बस. म्हणजे देशातल्या बरेच, म्हणजे इथं पण आपल्या जवळ पण पिंपरी चिंचवड शहरात इंद्रायणी, पवना अशा नद्या वाहतात, माहीत असेल तुला नाव. बरोबर, तर हे काम तू करते, कसं वाटतंय काम तू करते त्याच्याबद्दल? मला खूप खुश झाले कारण की मी म्हणजे पर्यावरणसुद्धा वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी सांगते की मी खूप खुश आहे की पर्यावरणसुद्धा वाचवण्याचा प्रयत्न करते. निश्चित, बघा एवढीशे चिमुकले मुलं आहेत पण ते पर्यावरणाबद्दल किती सजग आहेत आणि आपण काय करायला पाहिजेत काय नाही करायला पाहिजेत या बालवयापासून त्यांना या गोष्टी माहिती होत आहेत, कळत आहेत. आपल्यासोबत दुसरे विद्यार्थी आहेत. बाळा तुझं नाव काय? माझं नाव आदित्य चंद्रजीत देवरे आहे. मी 8th आणि मी गणेश इको फ्रेंडली गणेश ॲक्टिव्हिटी इकडं केलेली आहे डिजिट प्रभातने. मला खूप आनंद होतो आहे की मी याच्यात भाग घेतला आणि जेव्हा गणपती बनवलाय, हा बोल ना, आणि जेव्हा आपण याला पाण्यात आपण विसर्जन करू तेव्हा हे पूर्णपैकी डिझॉल्व होऊन ते परत मातीच्या रूपात आपण परत त्याला घेऊ शकतो. काही नद्याचे नाव माहिती तुला देशातल्या? गंगा नदी, यमुना नदी, याच्यासारख्या नदी. आता खूप प्रदूषित होत आहे, जसं आपण बघितलं की गंगामध्ये खूप लोक स्नान करतात, गणपती विसर्जन करतात, त्यामुळे खूप प्रदूषण होतं नदीत, तर ते आपण कमी करू शकतो. आपल्या पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये काही नद्या आहेत, त्यांच्यातलं काही नाव माहीत? इंद्रायणी, पवना. हां, इंद्रायणी पवनासारख्या नदी आहेत, तिकडं पण खूप पोल्युशन झालेलं आहे. तिकडं सगळीकडे माती, सगळीकडे पाणी संपलेलं आहे, सगळीकडे काळं पाणी भेटतं. आजकाल आपल्या इकडं पाण्याचं पण कमतरता झाली आहे पुण्यात, त्यामुळे आपण मला सांगणार आहे म्हणजे ही गोष्ट आता तुला या 8th कळाली, मोठ्या लोकांना काय संदेश दिशील येते की दरवेळेस तुम्ही इको फ्रेंडली गणपतीच वापरा आणि त्याचा वापर करा आणि जर विसर्जन कराल तर ह्याच गणपतीचं करा, कारण की जर तुम्ही त्या दुसऱ्या गणपतीचं विसर्जन कराल तर त्याच्यामुळे पोल्युशन होईल. निश्चित प्रदूषण कमी होईल असं विद्यार्थ्याचं म्हणणं आहे आणि विद्यार्थी या बाबतीत किती जागृत आहेत, विद्यार्थी आपलं या बालवयातच किती सजग आहेत आणि प्रदूषणाबद्दल किती गांभीर्याने विचार करतात. काय नाव तुझं? अथर्व संदीप बढेकर. मी 8th कक्षात अभ्यास करतो.
मी आमच्या शाळेचं नाव प्रियदर्शनी स्कूल आहे. मला खूप आनंद होतो आहे की मी याच्यात भाग घेतला. आपण दरवर्षी इको फ्रेंडली गणेशच बसवायला पाहिजे, कारण की त्याच्याने नदी प्रदूषित होत आहे आणि मासे आणि जीवन वगैरे सगळं नष्ट होत आहे. म्हणून मला असं वाटतं की आपण दरवर्षी इको फ्रेंडली म्हणजे शाडूचा गणपती घरात बसवावा. मोठे मोठे जे काही मंडळ आहेत म्हणजे मोठ्या मोठ्या मुलांचे व्यक्तींचे, त्यांना काय संधी देशील तू? मोठ्या लोकांना जे काही मोठे गणपती उत्सव साजरा करतात, मोठ्या मोठ्या मूर्ती बसवतात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या, त्यांना काय संदेश देशील तू? आपण म्हणजे की नाही का, आपण असे शाडूच्या मूर्त्या घेऊन गणपती छोटा असा किंवा मोठा असा गणपती तर एकच आहे, पण आपण ना आपल्या पृथ्वीला नष्ट नाही करायचं. गणपती छोटा आहे का मोठा आहे हे महत्वाचं नाही, तर गणपती साजरा करणे आणि तोही पर्यावरणाला कुठलीही हानी न पोचवता गणपती उत्सव आपण साजरा करणे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी एवढेसे म्हणजे 8व्या वर्गात शिकणारे चिमुकले हे सुद्धा या ठिकाणी किती अवेअर आहेत या बाबतीत, ठिकळत आहे. काय गणपती बनवणं सुरू आहे, सांग ना गणपती कसा कसा बनवलाय? मी गणपती नाही का शाडू मातीचा बनवलाय. शाडू माती आणि काय दुसऱ्यांना हा मेसेज भेटतो, गणपती शाडू मातीचा 20 ते 30 मिनिटात विरघळतो आणि जर आपण प्लास्टिक ऑफ फायबर वापरलं तर गणपती ते विरघळत नाही, रिव्हरमध्ये पोल्युशन होतं आणि मग ते शाडू मातीचं बनवलेलं मग खूप छान असतं. आपल्या पिंपरी आणि पुणे शहरातल्या एखाद्या नदीचं नाव सर इंद्रायणी, गंगा इंद्रायणी वगैरे. काय रे इंद्रायणीकडे बघून काय वाटतं तुला? सर इंद्रायणीमध्ये जर प्लास्टिक ऑफ फायबर वापरलं तर पोल्युशन वेन आणि पहिलं झालतं पोल्युशन एकदा, पण त्यानंतर त्यांनी गव्हर्नमेंटने विसर्जन करू देत नाही प्लास्टिक ऑफ फायबरचं, फक्त 3 वेळा बुडून बाहेर काढून ठेवायचं. आता सध्या इंद्रायणीचं पाणी बघून काय वाटतं तुला? सर आता सुद्धा ते आहे थोडं थोडं म्हणजे घाण आहे. आता ते साफ व्हायला पाहिजे यासाठी तू मोठ्या मंडळांना या लोकांना काय संदेश देशील? सर मी काय म्हणणार की गणपती प्लास्टिक ऑफ फायबर घेऊ नका, शाडू मातीचा गणपती घ्या. तुम्ही घरी टपमध्ये पण हे विसर्जन करू शकता गणपतीचं, विरघळतं ते लगेच. काय सांगशील घरच्या लोकांना, शेजारच्या लोकांना, किती लोकांना सांगणार? तुम्ही प्लास्टिक ऑफ फायबर घेऊ नका, शाडू मातीचा गणपती घ्या आणि तुम्ही रिव्हर मध्ये करू नका, ते घरी पण करू शकता. निश्चित खूप चांगली माहिती, खूप चांगला संदेश या ठिकाणी यांनी दिलाय. चिमुकले विद्यार्थी आहेत, खूप जणांना सांगायचंय आणि सर्वांच्या तोंडून एकच येतंय की आपण गणपती उत्सव साजरा करतो तो पर्यावरणपूरक साजरा केला पाहिजेत, त्या बाबतीत सगळेजण या ठिकाणी सांगतायत गोष्टी. या ठिकाणी आपल्या चिमुकल्यांनी कुठलीही गोष्ट केली तर ती एक कौतुकास्पद असती आणि त्याचं कौतुक प्रत्येक पालकाला व्हावं आणि होतच. पण हा उपक्रम आज या ठिकाणी प्रियदर्शनी हायस्कूलमध्ये भोसरी या ठिकाणी केला आहे, तर हा उपक्रम बघण्यासाठी आपण बघू शकतो या ठिकाणी पालक वर्गसुद्धा आलेला आहे की आमचे बालक गणपती बाप्पा बनवत आहेत, मूर्ती साकारत आहे, आज मूर्तिकार झालेत आणि ती पण पर्यावरणपूरक, म्हणजे यापेक्षा चांगलं काय असू शकतं. इथे पालकही आलेले, मला वाटतं आपण त्यांच्याशी एक चर्चा करूयात की त्यांना काय वाटतं या उपक्रमाबद्दल आणि त्यांची मुलं हे उपक्रम हे करत आहेत. आपलं नाव सांगा ना. वर्षा राहुल भोसले. तुमचा मुलगा मुलगी कुठल्या वर्गाशी? मुलगा आहे माझा 8th स्टँडर्डमध्ये 8A. काय वाटतं या उपक्रमाबद्दल? इको फ्रेंडली खूप छान आहे, म्हणजे पर्यावरणासाठी पण आहे व्यवस्थित आहे. बाकी काय सांगायचं तेच. काय संदेश द्याल लोकांना या उपक्रमातून किंवा शाडूच्या मातीचा गणपती तयार करतो? शाडूच्याच मातीचा गणपती पाहिजे प्रत्येकाने, म्हणजे शाडूच मातीचा गणपती बसवायला पाहिजे असं माझी इच्छा आहे. आपल्यासोबत दुसरेही पालक आहेत, तुम्हाला काय वाटतं? ॲक्च्युली इको फ्रेंडली खूप चांगलं आहे सुरुवात, मुलांना पण याच्यातून अनुभव भेटतील आणि ते पुढच्या वर्षी ट्राय करतील घरी पण. तुमचा मुलगा का मुलगी शाळेत? माझी 2 मुलं आहेत, 1 9वीला 1 7वीला. बर, तुम्हाला काय वाटतं? मुलं तर मूर्ती करतात, तुम्हाला काय वाटतं की हा इन्वॉल्व व्हावा? तुम्हाला पण गणपती बनवावा असं वाटतं का? हो निश्चित.
बघा आपण बघू शकतो की विद्यार्थी नाही तर विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा या गणपतीमध्ये या उपक्रमामध्ये किती इंटरेस्ट आहे. आणि हा उपक्रमच खरं तर खूप चांगला आहे, कारण या उपक्रमाने एकतर एक आध्यात्मिक आपला गणपती बाप्पा हा संत साजरा होतोच, पण त्या व्यतिरिक्त आपण पर्यावरणापूर्वक हा उत्सव सण उत्सव साजरा करतो हा सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि ही गोष्ट आपण काही नागरिकांना सांगत नाही आहे की बाबा हे करा म्हणजे हे करा ते करा, हे प्रत्यक्ष मूर्ती बनवतात आणि हे त्यांच्या हातात गोष्ट आहे की आपण हाताने आपला गणपती बनवू शकतो आणि जो काही पर्यावरणाचा ऱ्हास आहे हा थांबवू शकतो. अशा हा उपक्रम आपला प्रभातच्या मार्फत राबवला जातो आहे आणि प्रेक्षकांनी भरभरून साथ दिली आणि मला खात्री आहे की या उपक्रमातून विद्यार्थी आणि प्रेक्षक वर्ग नक्की